दिग्रास मध्ये प्रथमच मूनवॉकर डान्स अकॅडमी डान्स फेलो चान्स मुली व मुलांकरिता किड्स एंड टीन एडल्ट करिता स्पेशल बॅच झुंबा डान्स स्पेशल लेडीज करिता बॅच ठिकाणा शंकर टॉकीज रोड शिवम मोटर्स पहिला माळा दिग्रास प्रवेशाकरिता संपर्क 9702249628 8369200597 व 7822912378। महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 विशेष घडामोडीचे प्रायोजक आहेत मूनवॉकर डान्स अकॅडमी शंकर टॉकीज दिग्रस। नमस्कार, मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूजच्या 10 विशेष घडामोडीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। नगर परिषद दिग्रसच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपल्या अपक्ष गटाची कुणाशीच युती झाली नसून आपण 19 जागेवर निवडणूक लढवणार असल्याचे दिग्रस नगर परिषदेचे आरोग्य सभापती जावेद पैलवान यांनी केले स्पष्ट। नगर परिषद दिग्रसचे शिक्षण सभापती फिरोज पटेल यांनी सुद्धा आमची युती संदर्भात कुणाशीही चर्चा झाली नसल्याचे केले स्पष्ट। संपूर्ण दिग्रस शहरात मात्र फिरोज पटेल जावेद पैलवान यांची शहरातील एका डॉक्टरने बलाढ्य नेत्यासोबत चर्चा घडवून आणली व युती संदर्भात बोलणी पक्की केल्याची चर्चा सुरू आहे। दिग्रसचे राजकीय भारदस्त व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग येणारी नगर परिषद दिग्रसची निवडणूक उमेदवार म्हणून लढत असल्याची चर्चा शहरात सुरू आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ज्या नगरपंचायतमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग निवडणुकाचा कार्यक्रम घोषित होता तेथील ओबीसीच्या जागेवरील निवडणुका स्थगित केल्याचे निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना लेखी आदेशाद्वारे कळविले आहे। स्थगित झालेल्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने पुढील आदेशानुसार आवश्यक कारवाई करण्याबाबत कळविण्यात येईल असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे। कोरोनाचा नवी व्हेरियंट ओमिक्रॉनवर औषध सापडल्याचा दावा ब्रिटिश शास्त्रज्ञाने केला। सोट्रो विमॅप हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसीचं 27% आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केल्याने सरसकट स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करण्याची मागणी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे। तर ओबीसीचे आरक्षण रद्द व्हावे म्हणून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे राहुल वाघ हे भाजपा व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता असल्याचा विरोधी पक्षांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे। दिग्रस तालुक्यामध्ये कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाला अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे। ग्रामीण भागात 71% नागरिकांनी तर शहरामध्ये केवळ 58% नागरिकांनीच लसीकरण करून घेतले असल्याचे स्पष्ट झाले आहे। ह्या होत्या आमच्या आजच्या 10 विशेष घडामोडी। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याच्या अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।